वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. तर आज मी माझं संध्याकाळचं रुटीन काय असतं ते तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर आज मला एका केकची ऑर्डर आहे. ऍक्च्युली रात्री पण एक केकची ऑर्डर होती, पण मी रात्री केक तो खूप लेट बनवायला घेतला, कारण सकाळी सकाळी द्यायचा होता. मिस्टर यांच्या ट्रेनचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये बर्थडे सेलिब्रेशन होतं, त्यासाठी तो सकाळी सकाळी द्यायचा होता. त्यामुळं त्याचं काही शूट वगैरे मी केलं नाही, खूप रात्री मी तो बनवला. पण आजचा जो केक आहे तो ऑर्डरचा आहे, आज संध्याकाळी त्याची ऑर्डर जाणार आहे. तर मी आता 4:15 झालेत, नुकतीच मी निधीला क्लासमध्ये सोडून आले आणि मी आता केक बनवायला घेते. तर म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं ते शेअर करूया. चला तर मग आजच्या या वेगळ्या व्लॉगला सुरुवात करूया. आता किचनचा पसारा वाढला आहे तर आधी मी तो क्लीन करते, म्हणजे मी दाखवते काय काय झालं आहे. किचनमध्ये असा सर्व पसारा आहे. आधी मी हे सर्व आधी क्लीन करते. ही भांडी आहेत दुपारी जी घासलेली, जेवणाची ताटं वगैरे ती अजून घासली नाहीत, पण ही भांडी वगैरे लावायची आहेत. आणि हे पाणी गरम करत ठेवलं होतं, कारण सकाळी लाईट नव्हती, पण लगेचच लाईट आली त्यामुळं हे केलं. आता हे सगळं मी आधी आवरते, जिकडे तिकडे ठेवते आणि त्यानंतर मग केक बनवायला सुरुवात करते. ॲक्च्युली तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला लवकर सांगेन, पण ह्या व्लॉगच्या एंडला मी ती गोष्ट नक्की तुमच्याशी शेअर करेन. पण त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघावा लागेल. त्यामुळं आजचा हा व्लॉग स्टार्ट करूया आणि आज काय काय होतं ते तुमच्याशी शेअर करूया. आणि हां, आजचा केक आहे तो पायनॅपल फ्लेवरचा केक आहे, त्यामुळे आता मी तयारी करते. काहीच तयारी झालेली नाही आहे. सर्वात आधी आम्हाला क्रीम बाहेर काढून ठेवावी लागेल, कारण ती मेल्ट झाली पाहिजे ना, त्यामुळे मी आता ती क्रीम बाहेर काढून ठेवते आणि केक शिजायला टाकते आणि मग पुढची तयारी करूया. भांडी सर्व लावून झालेली आहेत आणि किचन ओटा साफ केलं आहे. आता मला केक शिजायला टाकायचं आहे. तर मी हा याच्यात 1/4 किलोचा केक बनवायचा आहे ना, त्यामुळे मी 1/4 किलोचा केक बनवते. त्यासाठी पार्शन पेपर आहे तो त्यामध्ये ढवणार आहे. आम्हाला खायला थोडं छोटासा बनवणार आहे, सेम फ्लेवरचा केक बनवणार आहे, पण तो मी आमच्या कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहे. या दोनमध्ये मी आता केक बनवते. इथे प्रीमिक्सपासून मी बॅटर बनवलेलं आहे. म्हणजे आधी मी जे बनवलं ते 1/2 किलो ऑर्डरच्या केकसाठी बनवलं होतं आणि हे आत्ता जे बनवले ते आमच्या स्वतःसाठी जे घरी छोटा केक बनवणार आहे त्याचं
एक कपच्या मेजरमेंटनी हे प्रीमिक बनवले आणि ग्रीस केलेल्या डब्यामध्ये हे ओतणार आहे. आणि आता मी केक शिजायला ठेवणार आहे. तर त्यासाठी इकडे बघा, मी ह्या दोन कढया गरम करायला ठेवल्या होत्या. एका भांड्यामध्ये करते आणि एक कढईमध्ये करणार आहे. तर प्री हीट व्हायला ठेवल्या होत्या 10 मिनटासाठी मंद गॅसवरती. आणि त्यामध्ये एक केक ठेवला, आता ह्यामध्येही दुसरा केक ठेवून देते. आणि याच्यावरती हे झाकण ठेवलं, ते बसत नव्हतं म्हणून दुसरं झाकण मी ठेवून दिलं. आणि इकडे आपले दोन केक शिजत आहेत, तोपर्यंत गरमागरम फक्कड असा चहा तर झालाच पाहिजे. संध्याकाळ झाली, 5 वाजले, त्यामुळे मी चहा करते आणि कटकन आता चहा बनवते. इकडे मी दोन्ही केक शिजायला ठेवलेले आहेत. इकडे माझा गरमागरम चहा होतोय. निधी येईपर्यंत मी माझ्या चहाचा आनंद घेणार आहे. आणि एक गंमत तुम्हाला दाखवायची आहे. आता झाले संध्याकाळचे 5 वाजलेत, हा 5 वाजलेत, आणि माझ्या चेहऱ्यावरती हे बघताय का तुम्ही किरण, ते कुठली आहेत माहितीये? तर सूर्यास्त ह्या साईडला होतो, मागच्या साईडला. पण सूर्यास्ताची जी किरणं आहेत ते समोरच्या बिल्डिंगच्या विंडोवरती पडतात आणि त्याचं रिफ्लेक्शन आमच्या घरात येतं. आणि तुम्ही बघा कुठेपर्यंत किरणं गेलेली आहेत. रात्रीची संध्याकाळची किरणं ही इथपर्यंत येतात. सकाळी तर सरळ येतं घरामध्ये आणि रात्रीची संध्याकाळची किरणं ही अशी येतात. त्यामुळे खूप छान वाटतं, कारण घरामध्ये सूर्यप्रकाश आला तर एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये असते असं मला वाटतं. त्यामुळे जर सूर्यप्रकाश ओरिजिनल जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या घरात पडलाच पाहिजे. या माताची मी आहे. आणि ज्यावेळेला मी फर्स्ट टाईम हे जे बघितलं ना त्यावेळेला मला खूप आवडलं. सरळ जायची पहिला तिकडे, मी कोपऱ्यात इकडे इथे 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 छोटं दिसतं ना मशीनच्या बाजूला झाड होतं, त्या झाडाला ती किरणं लागायची आणि छान वाटायचं रात्री संध्याकाळचा तो व्ह्यू बघायला. दिवाळीच्या फराळापैकी तुम्हाला काय काय खायला आवडतं? मला तर खायला आवडतं चिवडा. बाकी मी चक्कर तो काय खात नाही. एकेकाला करंजी आवडते चहात बिळवून खायला, पण मला चिवडा प्रचंड आवडतो. त्यामुळे मी आता चिवडा आणि चहा एन्जॉय करणार आहे. तोपर्यंत आपला केकही शिजेल आणि केक थंड व्हायला ठेवून देऊ आणि मग निधीला आणायला जाऊ. इथे माझा फक्कड असा चहा तयार आहे आणि सोबत आहे हा चिवडा. मी थोडासा खाल्ला आता आणि पाणी घेऊन जाते, कारण तेवढा चिवडा थोडासा तिखट आहे. त्यामुळं हे झालं माझं आता संध्याकाळचं स्नॅक. आपला केक बनतो आहे, तोपर्यंत आपण हे खाऊन घेऊ. मी खूप दिवस झालं मागे लागली होती की आई मला केक खायचं आहे केक खायचं आहे, पण मी केक बनवला नव्हता बरेच दिवस. ॲक्च्युली थोडंसं सामान कमी होतं आणि मला ऑर्डर पण येत नव्हत्या, म्हणजे मध्यंतरीच्या काळात मला ऑर्डर येत नव्हत्या. सो मी असं ठरवलं की जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत सामानही आणायचं नाही, नाहीतर ते वाया जातं, काही उपयोग नाही त्याचा. आणि आपण सारखं सारखं केक खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो केक खायचा, त्यामुळे मी ते आणलं नव्हतं. पण काल एक ऑर्डर आली म्हटलं चला सामान आणूया आणि बनवूया. आणि निधीची फरमाईश पूर्ण करूया. मोबाईल हातात घेतला की मी त्यात बिझी होऊन जाते आणि मी गॅसवरती केक ठेवला आहे मला लक्षातच नाही. तर आता केक बघूया कसा झाला आहे. आधी जो आपला लहान केक ठेवला होता, जो आपण लहान केक बनवायला ठेवला होता तो आधी झाला असेल. मी जरा करम देऊन केस असे वर बांधले तर आधी तो बघूया केक. वाव, आपला हा केक ऑलमोस्ट तयार आहे. तर आता मी एक टूथपिक घालून हा बघते. आपल्या हा काठीला लागत नाही, याचा अर्थ आपला हा केक तयार झाला आहे. तर आता हा मी उतरवून ठेवते ना, तर तो जास्त शिजेल. हा झाला आपला एक केक. ओके, हा पण केक आपला तयार आहे. नाही, याला थोडं एक 5 मिनटं अजून ठेवावं लागणार, कारण हे बघा याला थोडंसं दिसतं अजून आहे. याला 1-2 मिनटं मी ठेवते अजून असाच. आणि पुन्हा 2 मिनटासाठी ठेवून दिलेला आहे, अजून हा झालेला नाही आहे ना म्हणून. तर आता मी जाणार आहे निधीला. तर मी आता जाणार आहे निधीला आणायला, कारण 6 वाजत आले, तिचा टायमिंग संपलेला आहे. तो मी तिकडे जाणार आहे आणि तोपर्यंत आपले हे केक थंड होतील. आपली क्रीम
मेल्ट नाही झाली अजून, कारण थंडी आहे त्यामुळं इतक्या लवकर ते मेल्ट होत नाही आहे, त्यामुळं क्रीम पण मेल्ट होईल. जोपर्यंत मी निधीला घेऊन येते तोपर्यंत माझी क्रीम मेल्ट होईल आणि मग आपण केक डेकोरेशन करू शकतो. तर आता मी जाणार पटकन, निधीला आणायला वेळ झाला आहे. त्यावेळेला गॅस आला आणि आता मला वेळ झाला आहे निधीला आणायला जायला, त्यामुळं माझी गडबड चालली आहे. आता आधी मी लाईट्स बंद केलेत, इकडे गॅस वगैरे सगळं बंद केलं आहे. आता मी निधीला आणायला चालले आणि गंमत म्हणजे गॅस किती महाग झाला आहे, 900 रुपये. कितने अच्छे दिन आहे ना हमारे. कधी गॅसच्या किमती कधी कमी होणार माहीत नाही आहेत, पण ठीक आहे. ज्यांच्या घरी एक दोन लोक आहेत त्यांना एक दोन महिने तरी आरामच जातो. आम्हाला तरी म्हणजे मी केक बनवते, एवढ्या सर्व रेसिपीज बनवते, तरी मला माझा गॅस आहे हा 2 महिने जातो. पण ज्यांच्या घरी जास्त लोक आहेत, आता उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या नंदेच्या घरी 5 जण आहेत ते, त्यामुळे त्यांना जास्त करून म्हणजे गरम पाणी वगैरे थंडीचं त्याच्यावरच तापवलं जातं, त्यामुळे त्या लोकांना तो गॅस फक्त 22 दिवसच जातो. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, दर महिन्याला 900 रुपये. एक मला आठवतं 500-600 रुपये मी घेते गॅस, तेव्हापासून 500-600 होते. माझ्या आईकडे काही चूल होती त्यामुळे चुलीवरती जेवण करायचो, पण लग्न झाल्यानंतर 500-600 ओके होते, आता 900 रुपये. टेन्शनच आहे ना. मी आता निधीला घेऊन आले, 6:30 वाजलेत. मला जेवण बनवायचं आहे प्लस 2 केक बनवायचे आहेत, एक आम्हाला खाण्यासाठी आणि एक ऑर्डरला, त्यामुळं जरा धावपळ आहे. तर आधी केक बनवून घेते आणि मग जेवण बनवेन. सुरुवातीला मी आधी जो आमचा घरचा केक आहे तो बनवणार आहे. ही रात्री फेटलेली क्रीम होती, ती मी एका पायपिंग मॅनमध्ये भरून घेतली आणि तर ह्या केकचे मी 3 लेअर करणार आहे. तर हा छोटासा केक आपल्या म्हणजे बेसवरती न ठेवता मी आपल्या घरातला जो पत्रा असतो त्याच्यावरतीच ठेवलेला आहे, कारण हा कुठे द्यायचा नाही आहे काय नाही, त्याच्यासाठी बेस खराब करणं मला बरोबर नाही वाटत. आणि हे पत्रा काय आपण नंतर धुवून वापरू शकतो, त्यामुळं घरचा केक आपण याच्यावर बनवला तर काही हरकत नाही. तर मी आता 3 लेअर केलेत. हे शुगर सिरप आहे, थोडं थंड पाणी, त्यामध्ये साखर आणि थोडंसं मी पायनॅपल क्रश घातला आहे यामध्ये, पायनॅपलचा क्रश तो, आणि तो त्यांनी सोक केलं पहिला आणि त्यानंतर याच्यावरती पायनॅपलचा क्रश घातला आहे आणि तो असा जरा पसरवून घेते. क्रीमच्या वरती क्रश घातला तरी चालतं, पण मी थोडा असा केकवरती घालते कारण ते तोंडात येतं आणि खायला छान लागतं. आणि त्याच्यावरती ही क्रीम घातली आणि ती क्रीम अशी स्पॅचुलाच्या साह्याने आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे. आणि याच्यावरतीही मी थोडंसं टाकते आपला क्रश, थोडं म्हणजे छान लागतं म्हणून. आणि पायनॅपल आहे त्यामुळे थोडा त्याचाच फ्लेवर आला पाहिजे. त्याच्याचवरती 2री लेअर आणि त्याचे जे मी जी वरची लेअर होती ती सेकंडला ठेवली, त्यामुळे त्याचा गॅप भरून काढण्यासाठी त्याला बाजूला क्रीम लावून घेतली अशा पद्धतीने. आणि सर्व ती अशी स्प्रेड करून घेतली, त्याच्यावरती पुन्हा तीच प्रोसेस, शुगर सिरप आणि आपला क्रश, त्याच्यावरती पुन्हा क्रीम आणि पुन्हा त्याच्यावरती क्रश, असं सर्व ठेवून द्यायचं. आता ही क्रीम मी स्प्रेड करून घेते आणि हे बघा अशा पद्धतीने. तर आता 3री लेअर आणि 3री लेअर थोडीशी मला वाकडी वाटते, म्हणजे एका साईडला जास्त वाटते, त्यामुळे मी ते आधी व्यवस्थित करून घेतली. तुम्हालाही घरी केक करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता घरच्या घरी खाण्यासाठी. डेकोरेशन घरच्या केकचं एवढं छान झालंच पाहिजे असं नाही, कारण तो आपण नंतर कट करतो आणि खातोच, त्यामुळे इतका एवढं नाही. ऑर्डर असेल तर त्याचं डेकोरेशन व्यवस्थित झालं पाहिजे, त्यामुळं हे करायचं. आता मी सर्व हा जो केक आहे तो क्रीमनी कोट म्हणजे झाकून घेणार आहे, सर्व बाजूनी ह्याला क्रीम लावून घेणार आहे. तर इथे मी क्रीम पसरवलेली आहे आणि एक जुनं ATM कार्ड आहे माझ्याकडे, ते घेतलं आहे आणि त्याच्या सहाय्यानं मी इथे ह्या म्हणजे त्याच्या एजेस आहेत ते व्यवस्थित करून घेते केकच्या. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि छान वाटतं आणि गोल गोल असा केक आपला तयार होईल. तर इथे माझे एजेस झालेत. आता मी काय केले, एक इथे माझ्याकडे ग्लेज आहे व्हाईट कलरचं, त्यामध्ये मी थोडंसं येलो कलर घातला आणि त्यानं डेकोरेशन करते. म्हणजे डेकोरेशनसाठी ही बनवलेली बॅग होती तीच मी घेतली आणि त्यानं असं थोडं त्याला हे पाडते,
छान अशा रेषा येत आहेत बघा, ड्रॉपिंग देते, हे ड्रॉपिंग बोलता त्याला, तर हे ड्रॉपिंग देते आणि त्याच्यावरतीच एका पाइपिंग बॅगमध्ये क्रीम घातली, त्यामध्ये थोडासा लाल कलर घातला आहे आणि त्या लाल कलरनी हे असे छान असे फ्लॉवर्स काढते. तर सुंदर आणि छान होतात हे फ्लॉवर्स पाइपिंग असे काढल्यानंतर आणि खूप सुंदर दिसतो केक असाच थोडासा अट्रॅक्टिव्ह असा. आणि अजून एका पाइपिंग बॅगमध्ये ऑरेंज कलरचं ग्लेज होतं, त्यांनी थोडंसं एक छोटंसं मध्ये फूल काढलं, कारण मध्ये काय नाव वगैरे लिहू शकत नव्हते कारण आम्ही ह्या घरीच खाणार आहे. तर हा झाला माझा मस्त असा केक तयार, हा आता मी थंड व्हायला ठेवून देते. आणि हा झाला माझा दुसरा ऑर्डरचा केक तयार. याचं शूटिंग मी केलेलं नाही आहे तर तो असाच बनवला. नुकतेच माझ्या दोन्ही केक बनवून झालेत आणि तुम्हाला बघायचं आहे केक बनवताना किती पसारा होतो. मी ती कार्टून बघते, त्याचा आवाज येतोय. हा बघा पसारा. ऑब्विसली मी शूट करायला ट्रायपॉड लावला होता आणि हे सगळे मटेरियल काय 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 घेतलेलं ते, आणि असा सगळा पसारा झाला आहे. आधी मी आता हे क्लीन करते आणि मग तुम्हाला भेटते. माझी भांडी घासून झालेली आहेत, किचन साफ झालेलं आहे आणि माझं डोकं दुखत होतं म्हणून मी लावला आहे चष्मा. तर मला चष्मा आहे पण मी लावत नाही, कंटाळा करते. पण आता डोकं दुखायला चालू झालं त्यामुळं म्हटलं लावावा. बाहेर टी व्हीचा आवाज खूप जास्त आहे, प्लीज इग्नोर करा कारण निधी मॅडम आमची ऐकत नाही. सो आज मी जेवणामध्ये बनवणार आहे फक्त खिचडी, कारण मला आता कंटाळा आला आहे, उभं राहून माझं पाय दुखत आहेत. सो मी आज फक्त खिचडी बनवणार आहे आणि आपल्याला केक खायचाच आहे, त्यामुळे खिचडी आणि केक एवढंच आजचा आमचा डिनर. मी आता पटापट आधी खिचडी बनवून घेते आणि मग तुझा केक जो आम्ही घरी खाण्यासाठी बनवला होता किती सुंदर दिसतोय बघा, कसला भारी कलर आलाय. आणि कापायला कोण बसलंय तर निधी. ओके निधी काप. ओ हॅपी बर्थडे निधी. तिकडे सिलेंडर आजच आलाय त्यामुळे तू तिथे जाय अजून. बस 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 ना बेटा. हो अग बस, बाबा काढेल स्वतःच स्वतः इकडे. तसं नाही चाकू नको खाऊ. नुकताच आम्ही आता केक खाल्ला आणि आरामात बसले. निधी केक कसा होता? छान होता, आवडला तुला? तोंडाने सांग ना. हो तर माझं आज डोकं खूप दुखतंय त्यामुळे मी आज चष्मा घातलाय. ऍक्च्युली रोज घालायला पाहिजे डॉक्टरांनी सांगितले, पण मी कंटाळा करते पण आता घालावं लागेल अशी वाटा लागले. तर केक खाल्ला, दिवस संपला आणि आता वाजले रात्रीचे 10:30 आणि आता आम्ही झोपायची तयारी करतोय. तर म्हटलं व्लॉग एंड करावा आणि एंड करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती सांगावी. तर मध्यंतरी माझे व्लॉग येत नव्हते कारण आमच्याकडे निधी मॅडमना खेळण्यासाठी किंवा तिच्याबरोबर मस्ती करण्यासाठी एक नवीन भावंड येणार आहे. हो तर त्यामुळं मला खूप त्रास होत होता आणि यामुळे माझे व्लॉग्स येत नव्हते. आता कोण येणार आहे, दुसरी निधी येणार आहे की तिला भाऊ होणार आहे हे माहीत नाही आहे. तर काय होणार गं निधी, तुला काय पाहिजे? भाऊ. भाऊ पाहिजे? आणि बहीण झाली तर? बहीण झाली तर पण पाहिजे है ना. पण बहीण तुझे सगळे कपडे घेणार, मग काय करूया? नवीन कपडे आणूया. हो चालेल. तर अशा रीतीनं तर ही होती गुड न्यूज आणि या गुड न्यूजमुळे मला खूप त्रास होत होता खरं सांगायचं तर. पहिले 3 महिने तर ॲक्च्युली खरंच म्हणजे नको वाटत होतं
त्या सगळ्या त्रासामुळे माझे ब्लॉग येत नव्हते, व्हिडिओ बनत नव्हते, आणि मुळात माझं वजन जास्त आहे, आता ते आहे, तर त्यामुळे पण थोडा त्रास होतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यात पहिलं सीझर आहे त्यामुळेही थोडा त्रास होतो, त्यामुळे असं सर्व आहे. आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होतो आहे, आणि या सग त्यामुळे आपले व्लॉग येत नाहीत, हा मेन प्रॉब्लेम आहे. सो ही होती माझी आजची गुड न्यूज, आणि मी सांगेन बोललो होते पण आज सांगितले. आय होप तुम्ही मला इथून पुढे समजून घ्याल, किंवा जे काय असेल त्यात तुम्ही माझे साथ द्याल. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खा. बाय.